देशात एनडीएचे सरकार येणार असून नांदेडमध्ये अशोक चव्हाणांचा पराभव होईल असा अंदाज केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वर्तवला. नांदेडमध्ये चिखलीकरांची हवा असल्याचे आठवले म्हणाले. पत्रकारांशी संवाद साधताना आठवले यांनी ही प्रतिक्रिया दिली. मोदी विरोधात सर्व पक्षांची महाआघाडी झाल्याने त्याचा फायदा मोदींना होणार असल्याचे आठवले म्हणाले. राज्यात युतीला 36 ते 38 जागा मिळतील. आघाडीच्या जागा 5 ते 7 ने वाढतील असं देखील आठवले म्हणाले. भाजपला 260 ते 270 तर एनडीएला 350 जागा मिळणार असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. गरज पडली तर आंध्र प्रदेशातून जगनमोहन रेड्डी, तेलंगणातून चंद्रशेखर राव तर तमिळनाडूतून AIDMKचा पाठिंबा घेऊ असं देखील आठवले म्हणाले. 23 तारखेचा काय अंदाज आहे? 23 मेचा काय अंदाज आहे? 23 मेचा अंदाज आहे इथं अशोक चव्हाण असतील. 23 तारखेचा जो अंदाज आहे तो एनडीएचं सरकार नंतर देतो. एनडीएचं सरकार येणार असेल तर सगळे लोक नरेंद्र मोदींच्या युद्धामध्ये तपटून पडलेले आहे आणि त्याचाच फायदा नरेंद्र मोदी. एक तर 2014 जी हवा नाही आहे अशी जरी कोणती खात्री असली तरी नांदेडमध्ये मात्र चिखलीकरांची हवा आहे आणि नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी बदल होण्याची शक्यता आहे. एक तर माझा अंदाज असा आहे की महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 37 ते 38 जागा येतील आणि काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या मिळून 4-5 जागा 5-6 जागा वाढतील. मागच्या वेळेला त्यांच्या जागा 7 होत्या, आता 5-6 जागा वाढण्याची शक्यता आहे. आमच्या जागा जवळजवळ 37 ते 38 जागा येतील आणि महाराष्ट्राकडे बोलणार विधानसभेत. आणि एक तर देशामधली परिस्थिती अशी आहे की उत्तर प्रदेशमध्ये काही जागा थोड्या कमी होती परंतु वेस्ट बेंगॉलमध्ये BJPला 17-18 जागा मिळण्याची शक्यता आहे. ओडिशामध्ये सध्या त्यांची एकच जागा आहे, त्या ठिकाणी 9-10 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर नॉर्थ ईस्टमध्ये सध्या BJPची 8 जागा आहे, त्या ठिकाणी टोटल जागा 25 आहे. सध्या नॉर्थ ईस्टमध्ये BJPला टोटल 17-18 जागा मिळण्याची शक्यता आहे तर आणि साऊथमध्ये 5-6 जागा मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रामध्ये आणि उत्तर प्रदेशमध्ये, राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये काही जागा थोड्या 2-3 जागा 1-2 जागा कमी होती. त्यामुळे आमचा अंदाज असा आहे की BJP 260-270 पर्यंत जाईल आणि NDA जवळजवळ 350 पर्यंत जाणार आहे. वंचित बहुजन आघाडी ही सेना भाजपाची मित्र आघाडी असल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले. ते आज नांदेड दौऱ्यावर आले होते. यावेळी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी आपलं मत व्यक्त केले. सेना भाजपाचे आम्ही बाहेरून मित्र आहोत तर वंचित आघाडी आतून मित्र असल्याचे आठवले म्हणाले. वंचितमुळे सेना भाजपला फायदा होणार आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांचा एकही उमेदवार बलाढ्य नव्हता, त्यामुळे त्यांना जास्त मत देखील मिळणार नसल्याचे आठवले म्हणाले. वंचितांना जर सत्ता मिळवून द्यायची असेल तर त्यांनी सेना भाजपा युतीसोबत येण्याचं आवाहन देखील आठवले यांनी केलं. माझ्या पक्षाची भूमिका ही आहे वंचित आघाडीने सगळ्या जागा उभ्या कराव्या. वंचित आघाडीमुळे भाजप सेनेचा चांगला फायदा होणार आणि वंचित आघाडी ही भाजप सेनेची मित्र आघाडी आहे. मित्र आघाडी आहे आणि ती आतून मित्र आघाडी आहे, आम्ही वरून मित्र आघाडी आहे. त्यामुळे भाजपच्या वंचित आघाडीने घेतलेल्या मतांचा फायदा सेना भाजपलाच होणार आहे आणि विधानसभेला त्यांनी सगळ्या जागा उभ्या केल्या तर चांगलंच आहे. त्यामुळे पण वंचित आघाडी ही वंचितांना सत्ता मिळवून देणारी जर आघाडी असेल तर त्यांनी भाजपसोबत युती करण्याची आवश्यकता आहे आणि त्यांना आतून पाठिंबा देण्यापेक्षा मी जसं वरून पाठिंबा दिलेला आहे. तर वंचितांना जर सत्ता मिळवून द्यायची असेल तर कुठल्या तरी एका आघाडीची किंवा युतीची त्यांनी अलायन्स करणं अत्यंत आवश्यक आहे. पण वंचितांना सत्ता मिळवण्यासाठी जर ती आघाडी असेल तर अशा आघाडीने सत्ता मिळत नाही. महाराष्ट्राची राजकीय परिस्थितीच अशी आहे की एका बाजूला भाजप सेना आरपी आहे आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस आणि राष्ट्रवादी. त्यामुळं मताची विभागणी जी आहे ती या दोघांमध्येच होते.
दुसऱ्या आघाडीला पाचशे मतं मिळत नाही आहे आणि निवडून येण्यासाठी जे 4 लाख मतं 5 लाख मतं 4.5 लाख मतं पाहिजे तेवढी मतं मिळत नाही आहे आणि वंचित आघाडीचा लोकसभेमध्ये एक उमेदवार असा नव्हता की तो काहीतरी त्याचं नाव त्या जिल्ह्यामध्ये आहे किंवा तो पाण्यापिवळी काम करणार आहे. अनेक जातींना तिकीटं तर दिली पण त्यांना काही फारशी मतं मिळतील अशी परिस्थिती नाही.